आलमाटीला भेट दिलेल्या केंद्रीय जल आयोगाच्या दोन अधिकाऱ्यांचा गुरुवारी होसपेटे मार्गे बेंगळूरला जात असताना भीषण अपघातात मृत्यू झाला आहे। केंद्रीय जल आयोगाचे संचालक जितेंद्र पवार आणि उपसंचालक एलकेआर स्वामी अशी मृत झालेल्यांची नावे आहेत। बुधवारी भीमनारायणगुडी येथील कृष्णा भाग्यजलम महामंडळाच्या कार्यालयाला या दोन अधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला आणि रात्री आलमट्टी येथे येऊन प्रवासी मंदिरात मुक्काम केला होता। गुरुवारी सकाळी 7 वाजता आलमट्टी लाल बहादूर शास्त्री जलाशयाचे निरीक्षण करून स्थानिक अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली। जलाशयाच्या निरीक्षणानंतर उपहार घेऊन सकाळी 9 वाजता आलमट्टी येथून बेंगळूरला रवाना झाले होते। रस्त्याच्या मध्यभागी होसपेटी ओलांडल्यानंतर मरियम्मन हळ्ळी जवळून येणाऱ्या इनोव्हा कारने जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात जखमी झालेल्या KBJNL बेंगळूर कार्यालयाचा चालक अनवर हुसेन याला बेंगळूर बोरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मंजुनाथ हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, आलमट्टी।